सामूहिक बलात्कार झालेल्या मुलीचा मृत्यू झालाय. चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1 महिन्यापूर्वी 19 वर्षीय तरुणीचा सामूहिक बलात्कार झाला होता. या तरुणीचा काल रात्री औरंगाबाद इथल्या घाटी रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झालाय. यामुळे संतप्त नागरिकांनी आणि त्या पीडित मुलीच्या नातेवाईकांनी चुनाभट्टी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलंय. या प्रकरणात अजून आरोपी मोकाट असल्यानं या मृत तरुणीच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केलाय. या प्रकरणी पोलीस आणि डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप या नातेवाईकांनी केलाय. चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी ही तरुणी केटरिंगच्या व्यवसायात काम करायची. 7 जुलैला मैत्रिणीच्या वाढदिवसानिमित्त ती बाहेर गेली होती आणि त्यानंतर ती घरी येऊन झोपली आणि आजारी झाली. आपण यासंदर्भात अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव सध्या आपल्या संपर्कात आहेत. प्रशांत, काय नेमकी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे? नातेवाईकांचा आरोप आहे की ही जी घटना आहे जेव्हा रेप झाला होता त्यानंतर पोलिसांनी देखील गुन्हा नोंदवायला टाळाटाळ केली होती. त्यानंतर त्यामुळेच त्या जे घरातले जे नातेवाईक आहेत त्यांना देखील पोलिसांनी त्रास दिलेला आहे. आता काल रात्री तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर तो मृत्यू देखील डॉक्टरांनी त्या निष्काळजी पोळ्यामुळे झालेल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. त्यामुळे आज तिचे नातेवाईक असतील किंवा त्याचे जे सगळे आजूबाजूचे जे लोक आहेत ते या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या बाहेर त्यांनी धरणात आंदोलन केलेलं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जुलै महिन्यामध्ये झालेल्या घटना असून देखील अजूनपर्यंत आरोपींना अटक करण्यात आलेली नाहीये. जे आरोपी आहेत त्यांचा फोटो आणि त्यांची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिलेली असून देखील पोलिसांनी त्यांना अटक केलेली नाहीये हाच आरोप आहे. आणि एक दुर्दैवी घटना जी समोर येते आहे की जे का त्या मुलीला ड्रग्ज दिलेला आहे आणि ड्रग्ज घेऊन तिच्यावर अत्याचार करून केल्यानंतर आज तिचा काल रात्री दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. आज पाहता जर पोलिसांनी अजूनपर्यंत त्या आरोपीला देखील अटक केली नाही. आरोपी देखील अजून मोकाट असल्याची भावना त्याच्या नातेवाईकांनी बोलून दाखवली. त्यामुळे कुठेतरी पोलीस या सर्व घटनेला पाठीशी घालत आहेत का असा सवाल देखील त्यांनी उत्पन्न केलेला आहे. प्रशांत, या संदर्भात पोलिसांकडनं काही स्पष्टीकरण दिलं गेलंय का? पोलीस अजूनपर्यंत या गोष्टीवर काही बोलण्यावर तयार नाहीये. फक्त पोलिसांचं एकच म्हणणं आहे की आमचा तपास सुरू आहे आणि औरंगाबाद पोलीस ठाण्यामध्ये हा जो गुन्हा नोंद झाला होता आणि त्यामुळेच ते झिरो करून मुंबईच्या चुनाभट्टी पोलीस ठाण्यात आलेला आहे. त्यामुळे 2 पोलीस ठाण्यामधला जो एक वाद असतो तो देखील दिसतो आहे. औरंगाबाद पोलीस ठाण्याच्या नुसार त्या ठिकाणी बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. तर चुनाभट्टी पोलीस ठाणे त्याच्यावर आता तपास करत आहेत. त्यामुळे दोघांचं कुठेतरी एक वाक्यता दिसून येत नाहीये आणि पोलिसांचं अजून म्हणणं आहे की आम्ही याच्यावर तपास करत आहोत. भूषण, धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी.